बीकेबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपच्या ओबीसी नागपूर महानगरच्या वतीने संविधान चौकात करण्यात आले आक्रोश आंदोलन. वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पक्षातर्फे कळमेश्वर इथे आंदोलन. केंद्र सरकारचा पुतळा जाळून करण्यात आला निषेध. आणि नागपूरच्या LIC चौकात एका कारने दिली 3 ऑटो रिक्षांना धडक. धडकेत डोक्याला मार लागल्यामुळे 1 व्यक्ती गंभीर जखमी. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. ओबीसीच्या राजकीय आरक्षण अध्यादेशावर आलेल्या स्थगितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपच्या ओबीसी नागपूर महानगरच्या वतीने संविधान चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार कृष्णा खोपडे यांनी केले. यावेळी खोपडे यांनी जोपर्यंत 27% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ओबीसी के सम्मान में, ओबीसी के सम्मान में महागाड़ी सरकार मुर्दाबाद, ठाकरे सरकार मुर्दाबाद. काल सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा ओबीसीच्या आरक्षणावर स्थगिती दिली. हे उद्धव ठाकरे सरकार या राज्याच्या जनतेसोबत कधीपर्यंत विश्वासघात करणार आहे? या राज्यामध्ये 52% ओबीसीचं मतदान आहे, 52% ओबीसीची लोकसंख्या आहे आणि 27% आरक्षण मिळावं. माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं होतं की आमच्या काळामध्ये आम्ही 27% आरक्षण दिलं आहे, परंतु हे सरकार, हे उद्धव ठाकरेची गद्दारीवाली सरकार, या सरकारने ओबीसीच्या जनतेसोबत वारंवार विश्वासघात केला आहे. आणि म्हणून येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जोपर्यंत 27% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ह्या निवडणुका काही होणार नाही, अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची ही भूमिका आहे. वारंवार आपण पाहत असाल का या राज्यामध्ये या सरकारचे याकडे बिलकुलच लक्ष नाही आहे. हे सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त सरकार आहे, विकासाच्या माध्यमातून 0 ठरलेलं हे सरकार आहे. आज काल अगर पेपरामध्ये वर्तमान पेपरले तुम्ही आज वाचले असेल की महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष सांगतात याच्यात बी भाजपचा हात आहे. मला आश्चर्य वाटते, आपल्याला बी आश्चर्य वाटू नये. झोपीमध्ये अगर ते अध्यक्ष उठले तेव्हा बी ते केंद्र सरकारचा हात सांगते, झोपताना बी केंद्र सरकारचा हात सांगते, उद्या त्यांना बायकोनी झापड मारली तरी ते केंद्राचा हात सांगेल. अशा प्रकारची व्यवस्था या राज्य सरकारच्या अनेक नेत्याची झाली आहे. आणि म्हणून लगातार या ओबीसी समाजावर, अन्य समाजावर बी फार मोठ्या प्रमाणात, चाहे मराठा समाज असो की धनगर समाज असो, अनेक समाजावर अन्यायकारक भूमिका त्यांनी घेतली आहे. आणि आज ओबीसी समाजावर झालेला अन्याय हे राज्याची जनता सहन करणार नाही. आणि जोपर्यंत 27% आरक्षण मिळत नाही तोपर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका होणार नाही. केंद्र सरकारच्या निषेधार्थ स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पक्षातर्फे कळमेश्वर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पुतळा जाळून सरकारचा निषेध केला. दरम्यान आंदोलक चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना अटक केली. 30 नोव्हेंबर रोजी लोकसभेत विदर्भाबाबत केंद्र सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांच्यामार्फत सांगितले की विदर्भ राज्य निर्मिती केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही. या वक्तव्याचा निषेध करत विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष अरुण केदार यांच्या नेतृत्वाखाली कळमेश्वर येथील ब्राह्मणी फाटा येथे केंद्र सरकारचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी वेगळा विदर्भ वेगळा झालाच पाहिजे, तसेच जय जय विदर्भच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलक संतप्त झाल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना अटक केली. या आंदोलनात जय विदर्भ पक्षाचे अध्यक्ष अरुण केदार, उपाध्यक्ष युवा आघाडी विदर्भ प्रदेशाध्यक्ष मुकेश मासूरकर, सहसचिव गुलाबराव धांडे,
VRS कोर कमिटीचे सदस्य नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील वडसकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूरच्या LIC चौकात एका वेगाने येणाऱ्या युंडाय कारने 3 ऑटो रिक्षांना धडक दिल्याची घटना उघडकीस आली आहे, तर एकाच्या डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. LIC चौकात कारने एकूण 3 ऑटो रिक्षांना धडक मारली आहे. या कारमध्ये एक ड्रायव्हर, 3 महिला व 1 मुलगा यांचा समावेश आहे, अशी माहिती येथील रिक्षा चालकांनी दिली. चाचा आपका नाम बताइए. मिलिन लक्ष्मण बावनगर. क्या हुआ, मुझे कैसे एक्सीडेंट हुआ ये बताइए. ये गाड़ी कामटी रोड से आ रही थी, ये ऑटो वाले स्टैंड पे बैठे थे और सवारी के लिए देख रेख के लिए बैठे थे, स्टैंड है वो, तो इन लोगों को खड़ी गाड़ी को उन्होंने ठोस मारी. कितने गाड़ी को ठोक मारी. 2 गाड़ी को ठोस मारी और एक गाड़ी उछल के लपकी तो तीसरी गाड़ी भी इंजर्ड हो गई, वो तीसरी गाड़ी का मालूम नहीं. जो गाड़ी चलाने वाला, इसमें क्या कौन कौन बैठे थे. एक ड्राइवर था, ड्राइवर है कि मालिक है पता नहीं, 3 लेडीज बैठी थी और एक सामने बैठा था. एक साथ तीनों को और बच्चे भी थे. हाँ, तीनों को मारा, तीनों गाड़ी को. घटना कहाँ हुई है. LIC चौक पे. अभी मेयर हॉस्पिटल में लाए, कौन ज्यादा. रंगराव ज्यादा इंजर्ड है. ज्यादा सीरियस है. हाँ, एक सर पे ब्रेन पे मार लगा उसके. कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत एक विचित्र प्रकरण समोर आले. एका वडिलाने स्वतःच्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली, ज्यानंतर त्या मुलाला चक्कर आल्याने पोलीस ठाण्यातच त्याचा मृत्यू झाला. रवी मोहनलाल पारधी नावाचा व्यक्ती आपल्या भावाकडून मारहाण होत असल्याची तक्रार घेऊन कपिल नगर पोलीस ठाण्यात आला होता. त्यानंतर पोलीस त्या व्यक्तीच्या घरी पोहोचले असता रवीच स्वतः दारूच्या नशेत आई, वडील, भावंड, पत्नीला मारहाण करत असल्याचे समोर आले. याची तक्रार करण्यासाठी रवीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल केली, मात्र याच दरम्यान रवी पारधी याला चक्कर येऊन तो खाली पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. यामध्ये हा जो मृतक आहे हा पहिले आलेला होता. या मृतकाचं पूर्ण नाव असं आहे की रवी मोहनलाल पारधी, वय 38 वर्ष, राहणार कपिल नगर. हा आला आणि यांनी सांगितलं की माझा भाऊ मला मारत आहे, तुम्ही मला कारवाई करत अशी. इथे मी पण होते, नाईट ऑफिसर पण होते त्यावेळेला. नाईट ऑफिसर आणि मी बसलेलं असताना त्याने असं सांगितल्यावर मी त्याला सांगितलं, विचारलं की तुला कुठे मारहाण झालेली आहे, तर त्याने सांगितलं की मला हाताला वगैरे लागलेलं आहे म्हणून. मात्र त्याच्या हाताला वगैरे पाहणी केली असता फक्त धूळ लागलेली होती, धक्काबुक्कीमध्ये जशी होते तशी. तरी त्याला म्हणलं की तुला तक्रार द्यायची आहे का, तर तो बोलला की नाही, बस आप ऐसे आके समजा दो करके व मान जायगा करके. ज्यावरून आम्ही बीट मार्शलला पाठवलं त्याच्या घरी. बीट मार्शलला पाठवलं असताना घरच्यांनीच सांगितलेलं आहे की हा व्यसन करतो, व्यसनाच्या आहारी आहे, हाच आम्हाला त्रास देतो म्हणून मारहाण करतो व्यसन घेतल्यावर. आणि इथे तक्रार द्यायला आलं म्हणून तिथे जाग्यावर बीट मार्शलसमोर काहीच रिझॉल्व नाही झालं मॅटर. म्हणून मग सगळेचे सगळे दोन्ही हा जो आहे मृतक आणि हे जे त्याचे घरचे नातलग आहेत ते सगळे वापस माघारी पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला आल्यानंतर नाईट ऑफिसर यांनी त्यांचं ऐकून घेतलं दोन्ही पार्टीचं. आई वडिलाचं असं म्हणणं होतं की हा व्यसन करतो आणि आम्हाला मारहाण करतो. आई म्हणली की आज पण याने आम्हाला मारहाण केली. म्हणून मग वडिलाची आम्ही तक्रार घेतली, त्याप्रमाणे आम्ही त्याची NC दाखल केली, रिपोर्ट घेतला तेव्हा तो पण आमच्या बाजूलाच बसलेला होता, त्याला पण आम्ही समजूत घातली. आणि रिपोर्ट केल्यानंतर त्याला त्याच्या वडिलाला आम्ही बाकावर बसायला लावलं समोरच्या. त्यावेळेला हा पण त्यांच्या मागोमाग तिथे गेला. तिथे गेल्यावर तो बस दारामध्येच तो खाली बसला. खाली बसल्यानंतर तो जमिनीवर कोसळला अचानक. मग त्याला आम्ही पाणी पाजलं स्टाफच्या मदतीने. त्याचे नातलग पण तिथेच होते, त्याची बायको, त्याचे वडील, त्याची आई, त्याचे भाऊ, त्याचे पुतण्या पुतणी सगळे असे तिथे बसलेले होते. ते सगळे गोळा झालेत, त्यांनी पण त्याला पाणी वगैरे पाजलं हे केलं. तोपर्यंत त्याची हालचाल सुरू होती. आम्ही लगेच त्वरित पेट्रो व्हॅन बोलवली आणि पेट्रो व्हॅनमध्ये त्याला टाकलं. उपचारक आम्ही मेयो हॉस्पिटलला नेण्याकरिता आम्ही त्याला त्याचं टाकलं. त्यावेळेला सोबत पण त्याची बायको, त्याचे भाऊ आणि त्याची जे पण होते नेफ्यू वगैरे, तर त्यांनाही बसवलं. 4 लोक बसून आम्ही त्यांना मेयो उपचाराकरिता नेलं. मेयो उपचारामध्ये त्यांनी ECG वगैरे चेक केलं आणि डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केलं त्याला. त्यानंतर आता आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. OBC राजकीय आरक्षण अध्यादेशावर आलेल्या स्थगितीला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वर्धा येथे भारतीय जनता पार्टी OBC मोर्चाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। तसेच जोपर्यंत 27% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आंदोलन सुरूच राहणार असे देखील आंदोलनकर्त्यांनी सांगितले। आज हे वर्धा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि ओबीसी आघाडीच्या वतीने या ठिकाणी हे आक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला भारतीय जनता पार्टी म्हणून इशारा देतो की ओबीसींवर सातत्याने आपण अन्याय करत आलात। ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने बांधला आहे आणि सुप्रीम कोर्टाने आता त्यावर एक मुहूर्तमेढ रोवली की ओबीसींचं आरक्षण रद्द केलं। आरक्षण रद्द झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आज भारतीय जनता पार्टी आंदोलन करत आहे। 23 डिसेंबर 2019 पासून हे सरकार चालढकल करत आहे आणि या चालढकलीचे परिणाम हे 6 डिसेंबर 2021 ला दिसले की सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्दबातल ठरवलं। रद्दबातल ठरवलंच नव्हे तर ते संपुष्टात आलं आणि अशा स्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी हे जे आरक्षण संपुष्टात आलं हे कदापि सहन करून घेणार नाही। जोपर्यंत ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये लागू होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हे आंदोलन करत राहील। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करून ओबीसींना आरक्षण मिळाल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्या अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना दिली। जालन्यातील बदनापूर इथे आले असता पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा मी आदर करतो, मात्र ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक स्थगित करावी व त्यासाठी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे टोपे यांनी सांगितलं। तसेच न्यायिक पद्धतीने निवडणुका व्हाव्या असेही टोपे म्हणाले। माननीय सुप्रीम कोर्टाने घेतलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचा आपल्याला शेवटी आदर करावाच लागतो, कारण सुप्रीम कोर्ट डिसिजन इज रूल ऑफ लँड किंवा लॉ ऑफ लँड। या अनुषंगाने जरी हे झालं तरीसुद्धा आता एक आहे की ज्या निवडणुका सध्या चालू आहेत या निवडणुका आरक्षणाला धरून चाललेल्या आहेत, आरक्षण गृहित धरून आरक्षणाला आरक्षणाचे वॉर्ड्स जाहीर करून डिक्लेअर झालेल्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सगळेजण त्या पद्धतीनं आपापले वॉर्ड्स निवडून त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि अचानक अशा पद्धतीनं आता जे काही आपलं ओबीसीच्या आरक्षित वॉर्ड्समध्ये आता निवडणूक होणार नाही हे थोडंसं असं दिसतं की पर्सनल जो काही आपला अधिकार असतो नाही सर आपला नॅचरल जस्टिस असते त्याला थोडंसं या या पार्श्वभूमीवर थोडं असं वाटतं की नुकसान होईल आणि लोकशाहीला सुद्धा थोडंसं यामध्ये थोडंसं ज्याला म्हणता येईल की प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे। यामुळे माझं असं मत आहे वैयक्तिक की या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा सॉल्व करून म्हणजे सोडवून
आपण पुन्हा घ्याव्यात. जाईल एखादा महिना दोन महिने, परंतु न्याय पद्धतीनं, सर्वांना न्याय पद्धतीनं आरक्षणाचाही आदर करून या गोष्टी होतील, जेणेकरून माननीय सुप्रीम कोर्टाच्याही निर्णयाचा आदर राखला जाईल. आणि या निवडणुकीमध्ये काही जे काही वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणूक वॉर्ड्स लोकांनी निवडले आरक्षणामुळे, त्यांच्यावरही अन्याय होणार नाही. आणि त्यामुळे असं वाटतं की निवडणुका पुन्हा व्हाव्यात. आज अशा पद्धतीनं काही चार ठिकाणी निवडणुका नाही झाल्या, तर तो निवडणुकीच्या माध्यमातून थोडंसं त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक प्रकारे थोडं कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता. सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या थपकी बेटाजवळील चिचघाट परिसरात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर सेलू पोलिसांनी छापा टाकून 14 आरोपींना अटक केली. तसेच या सर्व आरोपींजवळून 13 दुचाकी वाहन व साहित्यासह जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी दुपारी चिचघाट परिसरातील माणिक तुमडाम यांच्या शेताजवळील पंडित सागवानच्या बनात कोंबड बाजार सुरू असल्याची गुप्त माहिती सेलू पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा मारला. या छाप्यात काही जुगारी कोंबड्यांमध्ये झुंज लावून त्यावर पैशांचा जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. कोंबड्याच्या पायाला बांधून असलेल्या कातीसहित 3,750 रुपये किमतीचे कोंबडे व 14 जुगार खेळणाऱ्या लोकांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं. तसेच सर्व आरोपींच्या दुचाकी व नगदी मालही पोलिसांनी जप्त केला. या सर्व आरोपींवर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजप पक्षाला त्यांची जागा दाखवली असूनही पक्षात काहीच सुधारणा नाही. येत्या निवडणुकीत जेव्हा ओबीसी समाज भाजपला पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवेल तेव्हाच त्यांची अक्कल ठिकाणावर येईल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला मारला. राज्य सरकारने ओबीसीचं आरक्षण, राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. सर्व पक्षीय प्रमुखांच्या मिटिंगाही झाल्या आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे, आणि 50% आत आरक्षणाच्या ज्या मर्यादा माननीय सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या आत असलेलं आरक्षण या पद्धतीने अध्यादेश राज्य सरकारने काढला, आणि त्या अध्यादेशाला मान्यता माननीय राज्यपाल मोदींनी दिली. आणि त्या पद्धतीनं या ओबीसी आरक्षण घेऊन या निवडणुका लावल्या गेलेल्या होत्या. भाजप याच्यामध्ये ओबीसीचं खऱ्या अर्थानं जे भाजपने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी 2017 जो प्रयत्न केला, आणि त्याच्यामुळे पूर्ण देशातल्या ओबीसीचं आरक्षण संपवण्यामध्ये त्यांना यश आलं, महाविकास आघाडीच्या सरकारने ते वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला. आणि या पद्धतीनं BJP हा जो मागेहून खेळ ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करते आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. नागपूरच्या निवडणुकीमध्ये ज्या जिल्हा परिषदच्या जे बाय इलेक्शन झाले त्याच्यामध्येही नागपूरच्या जनतेनं BJP धडा शिकवला, आणि ते सगळं स्पष्ट झालेलं आहे. आणि हे सगळं असताना सुद्धा अजून हा पाठीवरून वार करण्याचा जो प्रयत्न भाजप करते आहे, आणि एकीकडे आम्हीच ओबीसी समाजाचे कैवारी आहो अशा पद्धतीचा प्रयत्न करतात आहे. माननीय सुप्रीम कोर्टामध्येही सुद्धा केंद्र सरकारकडून एम्प्रिकल डाटा मागितला गेलेला होता, त्यावेळेसही केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही एम्प्रिकल डाटा देणार नाही. मी स्वतः विधानसभेचा अध्यक्ष असताना जनगणनेचा ठराव घेतला, आणि त्यावेळेसही देशाचे गृहमंत्री अमित शहाजींनी सांगितलं की आम्ही ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणार नाही आणि एम्प्रिकल डाटाही देणार नाही. भाजपचं नाश्ता येत नाही पण अंगण वाकडं ही जी भूमिका आहे ती भाजपने स्पष्ट केली पाहिजे. लोकसभेमध्ये केंद्राच्या गृहमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली आहे ती ओबीसी विरोधी भूमिका मांडलेली आहे. राज्य सरकारला ओबीसी समाजाला न्याय द्यायचा आहे म्हणून त्यांनी आयोग बसवला आहे. राज्य सरकारने जे सुप्रीम कोर्टाचे जे नॉर्म्स आहेत, जे आदेश आहेत, त्याचं पालन करून आता जो अध्यादेश काढलेला आहे तो 50%च्या आत काढलेला आहे. आणि हे जे आपले बिलंटू बाकी सुप्रीम कोर्टात पाठवायचे, मोठे मोठे वकील लावायचे, जे लोक सुप्रीम कोर्टात गेले त्यांचं अगर तुम्ही त्यांची आर्थिक आपण पाहिली परिस्थिती तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्या पाठीमागं कोण आहे. हे मोठे वकील जे सुप्रीम कोर्टात लावले जातात ते कोण लावतात हे सगळं माहिती घेतली तर ते तुम्हाला कळेल. एक गोष्ट या ठिकाणी आहे की मी ओबीसी समाजाच्या राजकीय शैक्षणिक अधिकारामध्ये आम्ही जागरूक आहोत, आणि मी विधानसभेचा अध्यक्ष असताना जी भूमिका मांडली ती देशाने पाहिली,
आम्हाला ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकारामध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आम्ही त्यांचा चेहरा जनतेसमोर मांडू. पण एक गोष्ट निश्चितपणे आहे, मी मुद्दाहून सांगितलं की जे आयोगही बसवलेलं आहे त्याची एक प्रक्रिया आहे. आता राज्य सरकार त्याला जून त्याने मधल्या काळामध्ये कोरोना जो आला, कोरोनाच्या काळामध्ये आयोगाने सांगितलं की आम्ही काम करणार नाही आणि आता त्याच्या प्रक्रिया सुरू आहे. ज्या पद्धतीनं तातडीनं निवडणुका लावल्या गेल्या त्या निवडणुका खरं तर सध्या ह्या सगळ्या ओबीसी आरक्षणाची सगळी भूमिका स्पष्ट झाल्यानंतर लावायला पाहिजे होत्या. पण ह्या निवडणुका एवढ्या घाईघाईने का लावल्या गेल्या, काय त्याच्यामागं कोण आहे, या सगळ्या गोष्टीला आता तपासणीची आहे. आणि आम्ही राज्य सरकारलाही सांगणार आहे हे स्पष्ट केलं पाहिजे, कारण की लोकल बॉडीज निवडणुकाला राज्य सरकारच्या संमतीनं आणि राज्यातल्या परिस्थितीला आधार घेऊन या लोकल बॉडीज निवडणुका लावल्या गेल्या पाहिजेत. पण निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं घाई करतं आणि याच्या मागं नेमकं कोण आहे, या सगळ्या गोष्टीची आता स्पष्टता जनतेसमोर आली पाहिजे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. बसपाचे प्रदेशाध्यक्ष अधीक्षक संदीप तासणे याबाबत माहिती देताना म्हणाले की काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. बसपाच्या या निर्णयाचा अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा होणार आहे, कारण त्यांची संख्या जास्त आहे. काँग्रेस आणि भाजप एकसारखे असून दोघेही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीपासून दूर आहेत. काँग्रेस RSSच्या विचारसरणीला पूरक आहे. संघाचा उमेदवार देऊन काँग्रेसने हे सिद्ध केले आहे. विधान परिषद निवडणुकीत बसपाचा एकही उमेदवार नाही. अशा स्थितीत पक्षाचे 12 नगरसेवक कोणालाही मतदान न करता तटस्थ राहतील. ताजणे म्हणाले की बसपाच्या काळात पालिका निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपपासून अंतर ठेवून बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. बसपा निळ्या झेंड्याखाली जास्तीत जास्त जागा जिंकेल, निवडणुकीनंतर बसपातील महापौर करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडून विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विमानतळावर पोहोचताच या प्रवाशांना तातडीने RT-PCR चाचणी करावी लागेल. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी प्रवाशांसाठी जारी केलेल्या सूचनानुसार या प्रवाशांना अनिवार्यपणे 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. 7 दिवसानंतर त्यांची पुन्हा RT-PCR चाचणी होईल. RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना कोविडच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाईल. जर 7व्या दिवशी RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली तर प्रवाशाला पुढील 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. यासह इतर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना देखील विमानतळावर RT-PCR चाचणी घेणे आवश्यक आहे, परंतु त्यांना वेगळे ठेवले जाणार नाही. अशा प्रवाशांचा पत्ता, वाहन आणि मोबाईल क्रमांक घेतल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनसाठी जाण्याची परवानगी दिली जाईल. देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशासोबत लसीकरणाचे प्रमाणपत्र किंवा 72 तासांच्या आत नकारात्मक RT-PCR चाचणीचे प्रमाणपत्र अनिवार्य असेल. 15 दिवसात आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या प्रवासाबाबत इमिग्रेशन विभागाकडून माहिती शोधली जाईल. चुकीची माहिती दिल्याचं समोर आल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. झोनल मेडिकल टीमद्वारे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाईल. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.